महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष का संपर्क कार्यालय का उद्घाटन हुआ। महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष के संस्थापक अध्यक्ष श्री नारायण राणे साहब के हुकुम से और श्री नितेश राणे साहब नीलेश राणे साहब के देखरेख में वसई शहर में कार्यालय में पालघर जिला अध्यक्ष श्री विश्वास सावंत, मीरा भाईंदर के अध्यक्ष, कामगार नेता श्री संदीप राणे, इनका सत्कार करने का कार्यक्रम रखा गया। पहले मीरा भाईंदर अध्यक्ष, कामगार नेता श्री संदीप राणे के हाथों से रिबिन काटकर और पालघर जिला अध्यक्ष श्री विश्वास सावंत साहब ने नारियल फोड़कर कार्यालय का उद्घाटन किया। उसके बाद पहले पालघर जिला अध्यक्ष श्री विश्वास सावंत का सत्कार वसई शहर अध्यक्ष श्री संगीत सिंह ने चौल नारियल पुष्प गुच्छ देकर सत्कार किया। दूसरा सत्कार मीरा भाईंदर अध्यक्ष, कामगार नेता श्री संदीप राणे साहब का वसई शहर कार्याध्यक्ष श्री बर्नार्ड डिसोजा ने चौल नारियल पुष्प गुच्छ देकर सत्कार किया। उस वक्त मराठा समाज के श्री गोपाल परब साहब ने महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष की स्थापना कैसे हुई इसका मालूमात बताया। वहीं मीरा भाईंदर के अध्यक्ष, कामगार नेता श्री संदीप राणे साहब ने बोला कि परब साहब ने जो मालूमात दी है वह बराबर है और मैं आपके बगल में ही रहता हूँ, जब भी मेरी जरूरत पड़ेगी तो मुझे बुलाओ और तुरंत आऊंगा और आपका काम करके दूंगा। वहीं पालघर जिला अध्यक्ष श्री विश्वास सावंत साहब ने पहले वसई सर अध्यक्ष को बधाई दी और कहा कि ऐसे ही काम करते रहो, मैं आपके साथ हूँ और आगे के लिए शुभकामनाएं दी। इस कार्यक्रम को पालघर जिला अध्यक्ष श्री विश्वास सावंत, मीरा भाईंदर अध्यक्ष, कामगार नेता श्री संदीप राणे, मराठा समाज के श्री गोपाल परब और उनके सहयोगी पत्रकार श्री जमील पटेल, वसई सर अध्यक्ष श्री संगीत सिंह, कार्य अध्यक्ष बर्नार्ड डिसोजा, सचिव जितेंद्र राणा, श्री गुरुविंदर सिंह, सर चिटनी श्री दिलावर दोड़िया और महिला मंडल कार्यालय प्रमुख श्री प्रकाश और विरार के नाला सुपारा के अध्यक्ष और सभी पदाधिकारी उपस्थित रहे। वहीं सभी का वसई सर अध्यक्ष श्री संगीत सिंह ने शुक्रिया अदा किया। वहीं पत्रकार जमील पटेल का भी सत्कार किया गया। पेश है वसई की यह खास रिपोर्ट। मालेकर माई आणि सर्व मित्रमंडळी, आज या शहराच्या ऑफिसवर उद्घाटन झाले आणि सांगितलं की मला वाटतं आमचं एक सावं ऑफिस आहे, आम्ही 2 महिन्यापूर्वी चार्ज घेतलेला आहे, राणे साहेबांची जी पार्टी आम्हाला लागलेली आहे ते आम्ही भागवान समजतो। राणे साहेब हे महाराष्ट्राचे नेते नाही तर पूर्ण देशाचे नेते आहेत। राणेसाहेबामुळे सर्वसामान्यांना न्याय भेटतो। परत काही 2 दिवसात म्हटलं वाटतं 3 दिवसापूर्वी राणेसाहेबांना गेलो होतो, माझे 2 मोठे विषय होते, आयुक्त कोणाचं तर ऐकत नाही, मला लावून स्वतः दुसऱ्या गाडीला फोन घेतला, त्यांना लावलं, मला एवढंच बोलले, मला पुढच्या आठवड्यात मला यायला भाग पडत नाही आणि दुसऱ्याशी मला आयुक्तांचा फोन आला, साहेबाकडे जायची गरज नाही, मी माझ्या या पंच काम होऊन गेलो। पुरेशी या तिन्ही साहेबांची रोहित ते जी प्रशासनावर अंकुश आहे आणि बरोबर मी संदीप राणे 20-22 वर्ष त्यांच्यावर काम केलेलं आहे। शिवसेनेचा शहरपूर होतो, त्या जिल्ह्याचा कार्याध्यक्ष होता आपल्या पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, पण आमचं एकच म्हणणं आहे जिथे राणे साहेब तिथे आहे। तर राणे साहेबा जरी आम्ही 2 पावलं तर आता आमच्या 2-3 मीटिंग बरोबर आमच्या 2-3 मराठा समाजाच्या मीटिंग असल्यामुळे आम्ही पण माझा आणि संदीप राणेचा तुम्ही सत्कार केला आणि मी तुम्हाला पुढच्या वाटसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। संगीत असंच काम करत राहा, कमीत कमी तुमच्या वाट वाढून आमचे व्यवस्थित येण्याची आमची अपेक्षा आहे। संदीप राणे बसलेले आहेत, आम्ही पण काम करतो, तुमच्या पाठीचा मी कामपणे उभे राहू आणि सर्वांना इथे आल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि असेच संगीत सिंगला तुम्ही सपोर्ट करा। पटेल साहेब तुम्ही पण त्याला सहकार्य करता, त्याच्यापेक्षा जास्त सहकार्य करा आणि आमच्या पक्षाचं जास्तीत जास्त प्राबल्य कसं होईल याची सर्वांनी दक्षता घ्या। कुठे अडचण आली तर आम्ही दोघे इथे आहोत, याची सगळी जबाबदारी आमची असेल। संदीप पुन्हा एकदा तुला पुढे आपला ठसा उमटवणारे माननीय नारायण राणे साहेब असू दे, नीलेश राणे असू दे, नितेश राणे साहेब असू दे, यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज वसई शहरामध्ये आज कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं, त्याबद्दल अतिशय आनंद होतो आहे। मी फक्त एवढंच सांगेन की या कार्यालयामध्ये या मंदिरामध्ये जे काही समस्या येतील त्यांचं व्यवस्थित निराकरण होईल आणि या विभागामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्र स्वाभिमान
पक्ष कसा या विभागामध्ये वाढेल विश्वास सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम कराल आणि या ठिकाणी जे काही समस्या येतील त्या ठिकाणी आज तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्राचा आज मोठा नेता आपल्या पाठीशी आहे। महाराष्ट्राचा मोठा नेता आज जी मोठी व्यक्ती आपल्या संघटनेमध्ये आज अध्यक्ष म्हणून संस्थापक म्हणून आहे त्याचा पुरेपूर फायदा होतो। जसं परब साहेबांनी आज त्यांची पार्श्वभूमी सांगितली ठाणे साहेबांची खरोखर ही फार मोठी शक्ती आपल्याकडे लाभलेली आहे। परब साहेब तुम्ही जी माहिती दिल्याबद्दल अतिशय एकदम 100% खरी आहे आणि तुमचं वारंवार आम्हाला सहकार्य लागेल लक्षात घेतलं त्या पक्षातील माणसं त्यामुळे आम्हाला वारंवार तुमचं मार्गदर्शन लागेल। विश्वास सावंत आपल्या बरोबर आहेत माझी कधी गरज लागल्यास तर मला तुम्ही सांगा कधी हाक मारा मी बाजूलाच असतो मीराबाईंचा शहर अध्यक्ष म्हणून वावरतो म्हणून या ठिकाणी वसई शहरामध्ये जे काही अडचण असतील त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी या मंदिरामध्ये सोडवू आणि जनतेला चांगला न्याय मिळून देऊ। अनेक वर्ष या ठिकाणी जनतेला आक्रोश बघायला मिळतोय प्रत्येक पावसामध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी काही ना काहीतरी अतिक्रमण होऊ दे नाही तर गटराचं पाणी तुंबू दे या सगळ्या गोष्टी करतायत म्हणून या जनतेला चांगला महाराष्ट्र स्वाभिमानतर्फे एक चांगला सक्षम एक उमेदवार आणि सक्षम आपला कार्यकर्ता मिळेल आणि या न्याय मंदिरामध्ये त्याचा न्याय होईल असं मी तुम्हाला आशा देतो आणि शुभेच्छा देतो। मला या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल सन्मानित केलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। जय हिंद जय महाराष्ट्र।